का कोई जवाब नहीं है, इसका कोई जवाब नहीं है, याचा काही जवाब नहीं है। पण दादा मी मागच्या काळात म्हणालो होतो मी पुन्हा येईल, त्याची दहशत अजून पाहायला मिळते, अजून लोक दहशत येतात। काल राष्ट्रीय नेते म्हणाले ते फडणवीस म्हणाले होते पुन्हा येईल, मग आता मोदीजी म्हणतायत मग फडणवीस आले तर ते असे आले। मी त्यांना एवढंच सांगतो की ज्यावेळी मी म्हणालो पुन्हा येईल, लोकांनी पुन्हा आणलं होतं पण काही लोकांनी बेईमानी केली आणि म्हणून या ठिकाणी राज्यावर येऊ शकलो नाही। पण लक्षात ठेवा, ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा पूर्ण पक्ष घेऊनच आम्ही आलो। त्यामुळे आता या ठिकाणी शंका ठेवण्याचं कारण नाही आहे। या देशाला ज्या मोदी साहेबांनी अत्युच्च शिखरावर नेलं, या देशामधल्या गरीबाला पहिल्यांदा गरीब कल्याणाचा अजेंडा ज्या मोदी साहेबांनी या ठिकाणी दिला, आणि जे मोदी साहेब 12 महिने 18 काळ 365 दिवस स्वतःचा विचार न करता, परिवाराचा विचार न करता, केवळ आणि केवळ भारतीयांचा, भारत मातेचा आणि भारताच्या शेवटच्या माणसाच्या उत्थानाचा विचार करतात, हा देश त्यांच्याच सोबत उभा राहील। आणि पुढच्या 15 ऑगस्टला त्यांचंच भाषण हे लाल किल्ल्यावरनं होईल, याबद्दल कोणीही शंका ठेवू नका। त्यामुळे दादा तुम्ही सांगितले खरं आहे, खिचडीनी पोट भरणार नाही, खिचडी काम करू शकणार नाही, आणि म्हणून आपण यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही। यांना बोलायचं आहे ते बोलू द्या, आपण काम करत राहू, सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करत राहू। आणि शेवटी जाता जाता एवढंच सांगतो, आमचा हा दावा नाही, सगळं आम्ही करू शकतो।